आपल्या सगळ्यांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही सामान्य चौकोनाचे क्षेत्रफळ कसे शोधायचे शिकलो. आज आपण ह्यावर आधारित उदाहरण बघूया. मोनूच्या घरी एक चौकोनी आकाराची खिडकी आहे. काही मुले मोनूच्या घराबाहेर क्रिकेट खेळत होते आणि चेंडू लागून खिडकीची काच फुटली. आईच्या हातचा मार चुकवण्यासाठी मोनू खिडकीच्या आकाराची काच बनवण्यासाठी दुकानात जातो, जिथे दुकानदार मोनूला सांगतो की काचेची किंमत 5 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर आहे. जर खिडकीचा आतील कर्ण 48 सेंटीमीटर आहे, तसेच सम्मुख शिरोबिंदू पासून कर्ण काढलेले लंब 22 सेंटीमीटर आणि 28 सेंटीमीटर आहेत, तर काच बनवण्यासाठी किती खर्च येईल? काच बनवण्यासाठी किती खर्च येईल? मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र माहित झाले आहे. प्रश्नावरून आपल्याला हे माहित आहे की BD कर्ण तसेच AE आणि CF कर्ण BD वर लंब आहेत, ज्याला ह्या सूत्रामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो. BD, AE तसेच CF चे मूल्य प्रस्थापित करा. पुढे सोडवल्यावर आपल्याला खिडकीचे एकूण क्षेत्रफळ 1,200 चौरस सेंटीमीटर मिळेल. कारण काचेची किंमत 5 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर आहे, म्हणून आवश्यक काचेची एकूण किंमत 6,000 रुपये होईल. आज आपण ह्या उदाहरणाच्या मदतीने बघितले की कशा प्रकारे आपण चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित आपल्या दैनंदिन समस्या सोडवू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित उदाहरण बघूया.